अविनाश आता काय अविनाश कडे त्यांच्याकडे पण आता मला कळलं कळलं तुम्हाला विषय पाहिजे साहेब हा विषय मार गेला कारण आम्ही खूप त्रासलेलो येणार असेल तर मी नाही कृष्ण नाही त्याला आमची विनंती आहे तुम्ही वाचलं ना आता ठीक आहे अविनाश जाधवांकडे देतो हा विषय ते तुमच्याशी संपर्क साधतात तुमच्यापैकी परत तेच तेच बोलू नका मला नाही बोलू नका त्यांनी आवाज गाडा काय चाललंय माईक पाठी करा राज ठाकरे यांच्या हॉटेलसमोर काही महिलांनी हे आंदोलन केलं होतं. मनसे पदाधिकाऱ्यांकडून फसवणूक करणाऱ्या कंपनीची पाठराखण केली जात असल्याचा आरोप या महिलांचा होता आणि राज ठाकरेंनी या सगळ्या महिलांशी संवाद साधलेला आहे आणि तुमचे प्रश्न सोडवू असं आश्वासन त्यांनी या महिलांना दिलंय. राज ठाकरेंच्या हॉटेलसमोरच चंद्रपुरामध्ये या काही महिला एकत्र जमत त्यांनी घोषणाबाजी केली होती. त्यांच्याशी राज ठाकरे यांनी संवाद साधला होता. मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी फसवणूक केल्याचा आरोप करत या महिलांनी राज ठाकरेंच्या हॉटेलसमोर येऊन घोषणाबाजी केली होती. कलकाम या नावाच्या या कंपनीमध्ये पैसे गुंतवणाऱ्या लोकांची फसवणूक झाली असून या कंपनीला मनसेचे स्थानिक पदाधिकारी मदत करतायत असा या महिलांचा आरोप होता. न्याय द्यावा अशी मागणी घेऊन या महिला इथं आल्या होत्या. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संजय डाफ. संजय, आंदोलक महिलांशी राज ठाकरेंनी संवाद साधलाय, त्यांना आश्वासन दिलेलं आहे, काय अधिक अपडेट्स? राज ठाकरे यांच्या हॉटेल बाहेर या सगळ्या महिलांनी उठाव मांडला होता आणि राज त्यांची भेट घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही, आमच्या मागण्या त्यांच्या पुढे मांडण्याशिवाय आम्ही जाणार नाही असं पवित्र या सगळ्या महिलांनी घेतला होता. आणि राज ठाकरे या सगळ्या महिलांना घेतले आणि अविनाश जाधव जे आहेत मंत्रीचे पदाधिकारी त्यांच्याकडे या सगळ्या प्रकरणाची जबाबदारी दिली की या सगळ्या महिलांच्या समस्या ऐकून घ्या, प्रश्न ऐकून घ्या आणि जर खरंच आपल्या पदाधिकाऱ्यांनी काही दगापट्टा केला असेल किंवा त्या महिलांची फसवणूक केली असेल तर मात्र त्याच्यावर आपण कारवाई करू अशा सूचना अविनाश जाधव यांनी त्यांना राज ठाकरे यांनी दिलेल्या आहेत आणि हे ऐकून या महिलांचं समाधान झालेलं आहे आणि आता राज ठाकरे अमरावतीकडे रवाना होत आहेत. संजय धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. राज ठाकरे आता अमरावतीच्या दिशेनं रवाना झालेले. चंद्रपूरमध्ये आंदोलक महिलांशी त्यांनी संवाद साधला. अविनाश जाधव आपल्याशी या संदर्भात संपर्क साधतील असं आश्वासन त्यांनी दिलं आणि त्यानंतर हे आंदोलन शांत झालंय आणि आता राज ठाकरे अमरावतीच्या दिशेनं रवाना झालेत. मनसे पदाधिकाऱ्यांनी फसवणूक केल्याचा आरोप काही महिलांनी केला होता आणि त्या संदर्भात चंद्रपुरात या महिलांनी राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत त्या हॉटेलसमोरच आंदोलन केलं होतं. जोरदार घोषणाबाजी या महिलांनी केली होती. त्यानंतर राज ठाकरेंनी स्वतः बाहेर येऊन त्यांच्याशी संवाद साधला होता.